नमस्कार शेतकरी बांधवांनो, जी आपली शेवंती लागवड झालेली आहे, अर्थात या ठिकाणी 2 दिवस झाले लागवड होऊन, तर शेवंती लागवड करत असताना कुठल्या कुठल्या कीटकनाशक असेल, कुठली बुरशीनाशक असेल किंवा कुठलं टॉनिक असेल किंवा कुठलं पीजीआर असेल घेणं गरजेचं आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर निश्चितच छोटासा व्हिडिओ आहे, तो निश्चितच बघा, तो निश्चितच आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. निश्चितच मित्रांनो, 2 दिवस झाले लागवड शेवंतीची झालेली आहे, पोडली फवारणी करणं गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी जे असणारे रशोशो किडे असेल, हिरवा मावा असेल, पिवळा मावा, ते निश्चितच या ठिकाणी मी नीम ऑइल या ठिकाणी जे असणारं 1,25,000 PPM मधलं असणारं नीम ऑइल आहे ते मी या ठिकाणी वापरणार आहे. अर्थात माझ्याकडं या ठिकाणी बायोबिटर या ठिकाणी उपलब्ध आहे. मी ते बायोबिटर 1 ml प्रति लिटर याप्रमाणे आपण वापरणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आता 2 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस होऊन गेला किंवा वातावरण चेंजेस होतं, खूप प्रमाणामध्ये हीट जास्त प्रमाणामध्ये होती, त्याचबरोबर वातावरण ढगाळसुद्धा होतं आणि पाऊस पडल्यानंतर झाडेसुद्धा ट्रेसमध्ये होती, म्हणजे झाडंसुद्धा ट्रेसमधून बाहेर पडली पाहिजे. तरी या ठिकाणी मी बायोविटा हे जे पीजीआर ग्रोथ प्रमोटर आहे, म्हणजे हे ट्रेससाठी चांगल्या पद्धतीने काम करतं, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये सीविड अवेलेबल आहे, शिवाय ट्रेससाठी काम करते आणि विशेष म्हणजे मायक्रोटोन पण ॲड आहे. तर हे दोन जे मोलिक्युल आहे, मी हे दोन मोलिक्युल या ठिकाणी स्प्रेसाठी वापरणार आहे, बायोबिटर आणि बायोविटा. हे निश्चितच या ठिकाणी झाडं जी असणार आहे, ही झाडं कडू करण्याचं काम बायोबिटर करणार आहे नीम ऑइलच्या माध्यमातून, आणि बायोबिटा जे आहे हे ट्रेससाठी काम करणार आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये झाडं ट्रेसमधून बाहेर पडली पाहिजे आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला होणार आहे. म्हणजे आपण जे अगोदरचं जे ट्रेंचिंग केलं होतं त्या ट्रेंचिंग नंतर हा महत्वाचा आपल्याला फायदा आहे, तो निश्चितच आपल्याला ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. तर ही फवारणी छोटीशी आहे आणि कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आहे, ती आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तर निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला, निश्चितच आवडली असेल लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. धन्यवाद.